विवादास्पद बयान देने के लिए राज्यपाल की प्रतिष्ठा, इस मिशन से बढ़ेगी समाज में गलतफहमी, शरद पवार। महात्मा फूले, सावित्रीबाई फूले और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में बताई गई इन सभी बातों का कहना है कि इस पद पर बैठे व्यक्ति को एक जिम्मेदार भूमिका निभानी चाहिए। आज जिसे याद भी नहीं है उसे महाराष्ट्र भेजा जाता है, शरद पवार ने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के बारे में कहा। राज्यपाल एक संस्था है, उस संस्था की प्रतिष्ठा को बनाए रखने के लिए अभी तक किसी ने इसके बारे में बात नहीं की, लेकिन अब छत्रपति शिवाजी महाराज का उल्लेख देखकर शरद पवार ने अपनी कड़ी नाराजगी व्यक्त करते हुए कहा कि राज्यपाल ने अब हद पार कर दी है। छत्रपति शिवाजी महाराज की प्रशंसा करने वाला कल का बयान उनके बारे में गलत बयान के बाद आया, लेकिन यह देर से किया गया, इसलिए शरद पवार ने स्पष्ट राय व्यक्त की कि राष्ट्रपति प्रधानमंत्री को अपना निर्णय लेना चाहिए और ऐसे व्यक्ति को जिम्मेदारी देना उचित नहीं है। आज आम्ही दोघे असताना त्यांनी जो काही उल्लेख केला तो काही मी माझ्याबद्दल केलं नाही, पण गजगजींच्या बद्दलचा केला। या राज्यपालांचं वैशिष्ट्य हे आहे, जे काही वर्ष आल्यापासून आपण बघतो की अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे। चुकीची विधानं करणं, समाजामध्ये गैरसमज वाजेल तसायची खबरदारी घेणं, असंच त्यांचं विषयन आहे का काय ही शंका येते। कारण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख, शिवछत्रपतींच्याबद्दलचा कालचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी असं सांगतात की या पदावर जबाबदारीनं भूमिका घ्यायची असते याचं यत्किंचितचं स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे। याचं आम्ही जास्त बोलत नाही, त्याचं कारण राज्यपाल ही एक इन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवायची, म्हणूनच त्याच्यावर यापूर्वी जास्त कोणी बोललं नाही। पण शिवछत्रपतींच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख हा फायद्याच्या नंतर आता त्यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत। काल त्यांचं सेशन चालत शिवाजी महाराजांच्याबद्दलचं कौतुक करणार, पण ही सगळे नंतर सगळ्याकडच्या महाराष्ट्रातल्या आणि अन्य ठिकाणच्या प्रतिक्रिया फायद्याच्या नंतर सुचलेलं उशिराचं शहाणपण आहे। आणि म्हणून मला स्वतःच असं वाटतं की याचा निकाल हा माननीय राष्ट्रपतींनी, माननीय प्रधानमंत्र्यांनीच घेतला पाहिजे आणि अशा व्यक्तीसाठी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देणं हे योग्य नाही। पदवीविधी सगळं संपलं, ते हे सगळा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतरची शेवटी बोलायला उभी राहिली।